तेलुगु भाषा अभिवृद्धि सार्वजनिक वाचनालय आणि मंडळाच्या वतीने तेलुगु दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे. 29 ऑगस्ट 2019 तेलुगु भाषा अभिवृद्धि ग्रंथालय वतीने तेलुगु दिनानिमित्त प्रसिद्ध लेखक गिडगू वेंकट राममूर्ती यांच्या जयंतीनिमित्त तसेच ग्रंथालयाच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त स्वर्गीय गिडगू वेंकट राममूर्ती आणि तेलुगु तल्ली प्रतिमेचं पूजन महापौर श्रीकांचना यन्नमणी आमदार प्रणतीताई शिंदे जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव माजी खासदार धर्मण्णा सादूल माजी महापौर जनार्दन कारंपुरी संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी रेणुका बोधाराम यांनी तेलुगु तल्लीचे गीत गायले. तसेच तेलुगु दिनानिमित्त कुचन हायस्कूलमधील तेलुगु मीडियममधील 10वीमध्ये विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना बालराज बोल्ली यांच्याकडून त्यांच्या आईच्या स्मृती प्रत्यर्थ रोख रक्कम आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. टेक्सटाईल डिप्लोमा शिकत असलेल्या विद्यार्थिनी चैत्राली दासरी यांना लॅपटॉप देऊन सत्कार करण्यात आला. तसेच देणगीदारांचे प्रशस्तीपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ श्रीकांचना यन्नम प्रमुख पाहुणे शहर मध्येचे लोकप्रिय आमदार प्रणितीताई शिंदे तसेच शहर जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव माजी खासदार धर्मण्णा सादूल माजी महापौर जनार्दन कारंपुरी भूपती कमटम गोवर्धन कमटम राज महेंद्र कमटम तिरुपती परकी पंडला प्रभाकर आदी मान्यवर उपस्थित होते. खूप आधी एक इटालियन स्कॉलर आलेला इटलीवर आणि त्यांनी बघितलं की एक भाषा आपल्या देशात वापरली जाते. म्हणजे मला असं वाटतं खूप वर्ष हजारो वर्षापूर्वी आपल्या देशात एक भाषा वापरली जाते ज्याचं इटालियनशी साम्य आहे आणि म्हणून तेलुगूची डिस्कवरी झाली असं मी वाचत होते. आणि तेलुगू इज इटालियन ऑफ द ईस्ट आणि सहा भाषा आहेत ज्या क्लासिकल आहेत आपल्या देशात आणि त्याच्यामध्ये तेलुगू एकमेव भाषा. म्हणजे अभिमानाने मला या ठिकाणी हे म्हणायचं आहे की मी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करते जिथे तेलुगू भाषिक एवढा मोठा आणि खरं तर ही भाषा मी माझ्या पिढी कामगारांकडून थोडीफार शिकू शकले. पण साधून काका तुम्ही म्हणाला की तुम्हाला अजूनही इच्छा आहे ती शिकण्याची आणि ते वाचण्याची. तुमच्या मला तुम्हाला इच्छा आहे तर आम्ही काय आणि आपण म्हणत असतो की आपण आयुष्यभर एक माणूस शिकू शकतो आणि नॉलेज एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर आणि शेवटपर्यंत नॉलेज जे ज्ञान असतं त्यातलं शेवटपर्यंत आपण मिळू शकतो. तर माझी पण इच्छा आहे की भाषा अतिशय सुंदर भाषा मी काही तेलुगू. या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री प्रभाकर भीमनाथ यांनी केलं तर प्रस्तावनेत संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कमटम यांनी प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात श्री नागानकूर तेलुगु भाषेवर संस्थेची प्रशंसा केली. यावेळी पेंटाप्पा गड्डम बालाजी बलराज बोल्ली श्रीनिवास यनगुंदुल श्रीनिवास गाली शरद बोल्ली स्वाती कोंडूर अंबादास फलमारी अविनाश बोमड्याल पांडुरंग दिड्डी रामचंद्र जुन्नू हनुमंत साहेबुल्लू तिपन्ना चिनराज रामपूल पोदू नागनाथ आकुर श्रीनिवास माऊनूर श्रीनिवास गणेरी रवी चितमपल्ली जनार्दन इंजापुरी रामलिंग मिठापल्ली विलास गुप्ते नरसिंह म्हेत्रे नरेश सांपुरे बिटला यांच्यासह वाचक वर्ग उपस्थित होते.